वर्धा जिल्ह्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. गट प्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंदिवस कामाचा दबाव वाढवण्यात येत आहे. अशा अनेक कारणावरून हे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. गट प्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंदिवस कामाचा दबाव वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटित किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. ऑनलाईन कामाच्या दबावामुळेच काहीच आशाचं मृत्यू झाले आहे. 56 प्रकारची कामं आशा करतात, त्या कामावर ऑनलाईन कामामुळे परिणाम होत आहे. ते कामं कम्प्युटर ऑपरेटर नेमणूक करावी अशी मागणी आहे. त्या अनुषंगाने आयटक व सीटूच्या वतीने जिल्हा परिषदवर 19 ऑक्टोबर दुसऱ्या दिवशी ही ठिय्या आंदोलने करण्यात येत आहे. जिल्हा परिषद वर्धा येथे सुरूच आहे. यावेळी निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या आहे. गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतन श्रेणी देण्यात यावी. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5% व अनुभव बोनस 15% देण्यात यावा. या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आली आहे. आज आशा गट प्रवर्तकांच्या संपाचा दुसरा दिवस. आजही जिल्हा परिषदच्या समोर आयटक आणि सीटू या दोन्ही संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यातल्या 1200 आशा आणि 57 गट प्रवर्तक आजही जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यामुळे विविध कामे आरोग्य विभागाचे ठप्प झालेले आहे आणि शासनाला विनंती आहे की तत्काळ त्यांच्याकडे निपटारा करावा, त्यांच्या मागण्यासंदर्भात निर्णय घेऊन योग्य तो निर्णय द्यावा. दिवाळीची त्यांना भाऊबीज भेट देण्यात यावी, त्यांना किमान वेतन देण्यात यावं या मागण्यासाठी या महिला इथं बसलेल्या आहेत. आजचा नेतृत्व आयटकच्या आशा गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सवाना शेख, ज्योत्स्ना राऊत, सुजाता भगत आणि सीटूच्या अर्चना घुगरे, भैया देशकर याच्या नेतृत्वामध्ये हा आंदोलन चाललेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा संपात गेलेली असल्यामुळे विविध कामे खोळंबलेली आहेत. तरी शासनाला विनंती आहे की तत्काळ त्यांनी या संदर्भातील दखल घेऊन कारवाई करावी. कोरोना काळामध्ये यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केल्यामुळे त्यांना किमान वेतन कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी आयटकचे राज्य